काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणणाऱ्या शहाजी बापूंचा रस्ता कोणी अडवला? पाया पडतो पण मला जाऊ द्या म्हणायची वेळ शहाजी बापू यांच्यावर का आली? शहाजी बापू यांच्या समोरच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली कोणी? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या डायलॉग मुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा रस्ता अडवल्याचं व्हिडिओ मध्ये दिसतंय. मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसह मराठा समाज राज्यभरात आंदोलन करतोय. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना आमदार खासदारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची धग आता शहाजी बापू पाटील यांनाही बसल्याचं दिसतंय. आमदार खासदारांना गावबंदी असताना तुम्ही इथे का आलात असा सवाल शहाजी बापू यांना पंढरपुरातील मराठा आंदोलकांनी केलाय. यावेळी शहाजी बापू आंदोलकांची हात जोडून माफी मागताना दिसतायत. नेमकं काय घडलं शहाजी बापू यांच्या सोबत काय घडलंय याचा संपूर्ण व्हिडिओ एकदा पाहूयात. राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा डिजिटल प्रभात.